नाना पाटेकर यांनी सुद्धा मतदान केलं आणि मतदान केल्यानंतर त्यांनी आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोलटकर यांच्याशी संवाद साधला. बघा नाना पाटेकर काय म्हणतात. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आपल्यासोबत आहेत. सर, मतदानाचा हक्क तुम्ही बजावलेला आहे, काय सांगाल? कारण तुम्ही तर मतदान केले, मात्र आतापर्यंत आपण जर बघितलं दुपारपर्यंत मुंबईचं मतदानाचं पर्सेंटेज कमी आहे. सक्तीचं केलं पाहिजे मतदान, किंवा घरी बसून मतदान कसं करता येईल, काय ऑनलाईन म्हणता किंवा कसं काय तसं करता यायला पाहिजे. त्याशिवाय काही खरं नाहीतर 50-40% मतदान होऊन कोणी निवडून आला तर त्याला फारसा अर्थ नसतो. हा निराशावाद काय आहे मला माहिती नाही आहे, पण मी जाणीवपूर्वक मतदान करतो आणि ते करायलाच हवं, नाहीतर मग मला मी इथलं आहे मी हे कसं करणार, मला काही बोलण्याचा हक्क नाही राहत. तर ते नमूद करण्यासाठी तुम्हाला माझ्या जिवंतपणाची ही निशाणी आहे. अर्धा दिवस अजून बाकी आहे, काय तुम्ही तुमच्या पद्धतीने सांगाल लोकांना बाहेर येण्यासाठी? अर्धा दिवस अजून बाकी नाही, प्रत्येकाने अतिशय जाणीवपूर्वक बाहेर येऊन मतदान करायलाच पाहिजे. पण ह्या गोष्टीसाठी सधी सुद्धा तुम्हाला काही सांगावं लागत असेल तर मग कठीण आहे. तुम्ही एक सुट्टीचा दिवस म्हणून फक्त त्याची मजा घेणं हे चुकीचं आहे. तुम्हाला ह्यावेळी तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला कुठलं सरकार पाहिजे, कुठली माणसं पाहिजे, कुणालाही मतदान करा, पण तुम्ही जाणीवपूर्वक मतदान केलंच पाहिजे. धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल. पीडी जर्नलिस्ट सिद्धेश्वर पिलगरसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई.